हेडलाइन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। प्रवीण दरेकरांच्या हातून मुंबई बँकेची सूत्र निसटली। राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे नवे अध्यक्ष, मुंबई बँकेवर शिवसेना राष्ट्रवादीचं वर्चस्व, प्रसाद लाड पराभूत। वर्ध्याच्या आरवीत कदम रुग्णालयाच्या आवारातून गर्भपात केलेल्या अर्भकाचे अवशेष, राज्यभर खळबळ। डॉक्टर रेखा कदम आणि नर्स संगीता काळे आधीच अटकेत, विरोधकांकडून कठोर कारवाईची मागणी। सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचं सत्र सुरू, दिवसभरात आढळले 397 रुग्ण तर एकाचा मृत्यू। मराठी पाट्यांसंदर्भात श्रेय घेण्याचा आचरटपणा कोणी करू नये, मनसे प्रमुखांचा राज्य सरकारला टोमणा। राज ठाकरेंच्या पत्रानंतर श्रेयवाद चव्हाट्यावर। मिरजमध्ये पोल्ट्री व्यावसायिकाला 92 लाखांचा गंडा, दुबई कंपनीतून 20 कोटी कर्ज देतो म्हणत 8 जणांनी केली फसवणूक, मिरज शहर पोलिसात याबाबत गुन्हा दाखल। सातवी पास पठ्ठ्यानं 30,000 बनवली सेम टू सेम फोर्ड 1930 मॉडेलची गाडी, सांगलीमध्ये आणखी एका गाडीची चर्चा। कोरोना संदर्भात पंतप्रधानांसोबत 30 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू, आरोग्यमंत्री राजेश टोपेंसह गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची उपस्थिती। सांगलीमध्ये जिल्हा परिषदेत नागरिकांना येण्यास बंदी, ईमेल अथवा टपालाद्वारे कामं सांगावी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गाव यांनी दिली माहिती। मालविका बनसोडे देशाची नवी आशा, नागपूरच्या बॅडमिंटन पटू मालविका बनसोडे कडून इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल पराभूत। आणि नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पूर्ण, सोमवारी हायकोर्ट निर्णय देणार तर 18 दिवसांनंतर नितेश राणे माध्यमांसमोर। हेडलाइन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। जिल्हा बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपानं पुन्हा एकदा वर्चस्व दाखवत महाविकास आघाडीला दणका दिला। याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे काय म्हणाले पाहूया। आपल्या हक्काचा, भारतीय जनता पक्षाच्या हक्काचा असा चेअरमन आज निवडून आलेला आहे, मी त्या दोघांच आणि तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो। हे तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे। 11-7 आपण त्याचा पराभव केलाय, जिल्ह्यात मोठमोठी लोक आली, फार काय बोलली, अक्का सांगायला लागले इथे आली होती, आज अखलेचे धडे त्यांना मिळाले असतील। आणि म्हणून आपल्याला हे जिल्हा बँकेचा कारभार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोर गरीब शेतकरी मजूर कामगार यांच्यासाठी हा करायचा आहे। आपले दोन्ही चेअरमन, डेप्युटी चेअरमन प्रामाणिकपणे काम करतील हा माझा विश्वास आहे। आतापर्यंत जेवढ्या निवडणुका माझ्या नेतृत्वा जिंकून दिल्या गेल्या त्या सर्वांनी चांगलं काम केलं। एक अपशगुन मात्र एका व्यक्तीचा झाला की त्याला आता आपण पळून लावलं। हा अपशगुण आहे आपल्या याच्यामध्ये, गद्दार निघाला आणि म्हणून त्याची आता लपाछपी चालू आहे, जिल्ह्यात उघड मानेने फिरू शकत नाही। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।
राज्यामध्ये अपहरण करते टोळी तर फिरतच आहे. आता तर अल्पवयीन तरुण मुलींचे अवैध गर्भपाताचे गोरखधंदेही आता उघड होत आहेत. राज्य सरकार थंड असेल तर आम्ही बंड पुकारू असा घणाघात चित्रा वाघ यांनी पुकारलाय. 30-30 हजारात सौदेबाजी चालली आहे चिबुकल्या जीवांशी खेळण्याची. कायदे कमजोर नाहीत, कायद्याच्या रक्षणकर्त्यांचा जोर ओसरलाय. राज्य सरकार असेल थंड तर आता आम्हीच पुकारू बंड, असा स्पष्ट इशारा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा किशोर वाघ यांनी दिलाय. धक्कादायक आणि संतापजनक अशी घटना वर्ध्यातल्या आर्वीमध्ये घडली. 13 वर्षाच्या एका मुलीवरती अत्याचार करण्यात आला, त्याच्यात ती गर्भवती राहिली आणि आरोपीच तिला गर्भपातासाठी घेऊन गेला. 30 हजारामध्ये सौदा झाला अशी बातमी 11 जानेवारीला कळाली. आर्वी पोलिसांनी त्या ठिकाणी हरकतमध्ये येत तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली आणि धक्का बसला की काही कवट्या असतील, हाडं असतील, गर्भपिशव्या त्या ठिकाणी सापडल्या. याचा अर्थ मोठा गोरखधंदा तिथं चालू होता. किती अवैध गर्भपात तिथं केले गेले, किती मुलांना मारलं गेलं, किती चिमुकल्यांची हत्या केली गेली हे सांगता येणार नाही. सांगलीच्या म्हैसाळची पुनरावृत्ती या ठिकाणी झाल्याचं आठवतंय. मला आठवतंय की सांगलीच्या म्हैसाळमध्ये अशाच पद्धतीची घटना घडली. सरकार ऍक्शनमध्ये आलं, PCPNDT ऍक्ट, त्याचा प्रभावी अंमलबजावणी, फ्लाईंग स्क्वॉड या सगळ्या गोष्टी केल्या. पण गेल्या 2.5 वर्षामध्ये पुन्हा एकदा थंड बास्तनामध्ये सगळं पडलेलं आहे. या सगळ्या प्रकरणाचं मूळ जर तुम्ही बघाल तर ते कुठं ना कुठं राज्याच्या कायदा सुव्यवस्थेकडे जातं. कारण या 13 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करण्यात आला होता, लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. आणि अशा माझ्याकडे कित्येक मुलींची यादी आहे ज्या 13 आणि 14 वर्षाच्या ज्यांच्यावरती लैंगिक अत्याचार झालेत आणि त्यांनी मुलांना जन्म दिलेला आहे. आणि त्यामुळेच कायदा सुव्यवस्थेच्या तर धज्जिया उडालेल्या आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. जे फ्लाईंग स्क्वॉड त्यावेळेला जे निर्माण केले गेले होते का त्यांनी 2.5 वर्षामध्ये काही काम केलंय का? जर केलं असेल तर काय केलंय? कारण मागच्या वेळेला ज्या पद्धतीने ओमनी बँड सारखे सीज केले गेले की ज्या ठिकाणी रेडिओलॉजीची उपकरणं असतील गर्भपात केले जात होते, पण या 2.5 वर्षांमध्ये नक्की काय या फ्लाईंग स्क्वॉडने केले, त्याची अकाउंटेबिलिटी कोणी चेक केली आहे का, याची माहिती सुद्धा महाराष्ट्राला मिळणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की या पार्श्वभूमीवरती नक्कीच गृह विभाग आणि पब्लिक हेल्थ यांनी एकत्रित येऊन एखादा प्लान बनवला पाहिजे. कायदे हे कधीच कमजोर नसतात, पण त्याची अंमलबजावणी करणारे मात्र त्या ठिकाणी कमजोर झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि म्हणून या हरामखोरांना सोडता कामा नये. राज्यामध्ये 25 हजार महिला गायब झाल्याची धक्कादायक माहिती गृहमंत्र्यांनी दिलेली आहे आणि त्याच्यातल्या कित्येक मुलींसोबत असा प्रकार झाला असेल याची भीती आता वाटतीय आणि त्यामुळे याची गंभीर दखल घेणं तितकंच गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीची प्रतीक्षा संपलेली आहे. अध्यक्षपदी मनीष दळवी तर उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीची प्रतीक्षा संपली असून जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी तर उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड करण्यात आली आहे. ही अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी वंदना खरमाळे यांनी केली आहे. यानंतर अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेत आशीर्वाद घेतले आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री राणे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या तर अध्यक्ष उपाध्यक्ष यांना सोबत घेत मनीष दळवी उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांना आपल्या बाजूला बसवत अधिकृत घोषणा करण्यात आली. पत्रकारांशी बोलण्यास त्यावेळी मात्र नकार देण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडताच भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकारांशी संवाद साधत दुर्गा जिल्हा बँकेत झालेल्या चुकीच्या कारभाराची चौकशी केली जाईल असं सांगत अध्यक्षपदी विराजमान झालेले मनीष दळवी आणि उपाध्यक्षपदी विराजमान झालेल्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. मी सुरुवातीला आदरणीय राणे साहेबांचं मनापासून या ठिकाणी त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या नेतृत्वाखाली चौथ्या वेळी आता जिल्हा बँकेत मनीष दळवी आणि अतुल काळसेकर हे नव्याने या ठिकाणी चेअरमन आणि व्हाईस चेअरमन झालेले आहेत आणि म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे मनापासून त्यांना धन्यवाद देतो. जिल्हा बँक ज्या पद्धतीने राणे साहेबांना अपेक्षित आहे तशी निश्चितपणे या ठिकाणी चालेल की जी चुकीची कामं यापूर्वी झालेली होती तिचा निश्चितपणे शोध घेऊन त्याच्यावर कारवाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी लावून चांगल्या प्रकारचं साहेबांचं मार्गदर्शन घेऊन या जिल्ह्यातल्या जनतेला अपेक्षित असलेलं शेतकरी असतील, मच्छीमार असतील, इथले तरुण युवक युवती यांच्यासाठी राणेसाहेबांकडे असलेलं MSME खातं या खात्याचा उपयोग करून अधिक अमित शाह साहेबांकडे आता सहकार खातं आहे, या दोघांचा सगळा ताळमेळ घालून
चांगल्या प्रकारचे रोजगार आणि उद्योगधंदे या जिल्हा बँकेच्या माध्यमातून येण्यासाठी राणे साहेबांच्या मार्गदर्शनाने प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणची जिल्हा बँक आमचे नवनिर्वाचित मनीष दळवी असतील, अतुल काजन, ती पूर्ण टीम ही या ठिकाणी करेल अशा प्रकारची ग्वाही आज साहेबांच्या वतीने या ठिकाणी देतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर पुरातत्व विभागासह विविध पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी खुली करण्यात आली. दोनच महिन्यात ओमेक्रॉनचे हातपाय पसरायला सुरुवात केल्यानं रत्नागिरी शहरातील थिबा पॅलेस, लोकमान्य टिळक जन्मस्थान आणि मत्स्यालय हे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले. पुन्हा रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांना समुद्र किनाऱ्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. गेल्या 15 दिवसात कोरोनाबाधित रुग्ण वाढू लागले. रत्नागिरी जिल्ह्यातही कोरोनाबाधित रुग्ण दर दिवशी वाढत आहेत. एकाच दिवसात 280 वर बाधितांची नोंद झाली. या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही पर्यटन स्थळं बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आलाय. माझं नाव इंद्रजित निवृत्ती कुराळे. मी जयसिंगपूरवरून कोल्हापूर जिल्ह्यातून आलो थिबा पॅलेस बघण्यासाठी. आज बंद आहे का याची कल्पना नव्हती. गर्दी पण कमी आहे. माझे आमचे डोस पण झालेले आहेत. आम्ही कोरोनाचे प्रोटोकॉल पण फॉलो करतोय. आम्ही आलो होतो फॅमिलीला घेऊन मी की बघायला, पण हे बंद असल्यामुळे थोडासा गर्दी पण कमी आहे आणि बंद असल्यामुळे थोडासा हिरमोड झाला की थोडंसं चालू असावं पाहिजे होतं. 50% का होईना 50% आहे ना कोरोनाचे जे नियम आहे त्याचं पालन करून शासनानं चालू केलेलं बरं पडेल. जर वाढत असेल तर त्यावेळेस शासनाने योग्य ते निर्णय घ्यावा असं वाटतं एक पर्यटन म्हणून. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथे आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234-222-5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजियोप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण. इको आणि एंजियोग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233-2212-728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84-591-4463-93-730-08-973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली, मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. सिल्वर पाटली नेकलेस का वादा तुमने है किया. नहीं तुरट जाओगी? नहीं नहीं. माइक चल जाओगी? नहीं नहीं. तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगी? हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगी? हाँ जी हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा
20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्र उत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध, चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स एच पी भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 947 6696. आमचे मार्गदर्शक माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सर यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक महेश बाळासाहेब कर्नाळे, LIC विमा प्रतिनिधी. आमचे मार्गदर्शक माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक यशवंत शिक्षण संस्था सांगली कुपवाड संचलित सर्व शाखा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, सर्व सभासद, संचालक, शाखा प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी. आमचे मार्गदर्शक माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सर यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक युवा नेते अश्विन दादा पाटील, समस्त पाटील परिवार, कुपवाड. आमचे मार्गदर्शक माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सर यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक प्राध्यापक शरद पाटील सर, स्पोर्ट्स क्लब कुपवाड, सर्व पदाधिकारी, सदस्य आणि खेळाडू. झील इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सांगली, सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, खास क्रीडो लॅबच्या माध्यमातून प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी. इयत्ता 1 ते 9 CBSE पॅटर्नचे शिक्षण, अद्ययावत वर्गखोल्या, सुसज्ज क्रीडांगण, आकर्षक डान्स स्टुडिओ, सर्व उपकरणांनी सुसज्ज म्युझिक स्टुडिओ, स्पोर्ट्स अकॅडमी, रायफल शूटिंग व धनुर्विद्या या सर्व सोयी सोबतच विद्यार्थ्यांना बस सेवा, पुस्तके आणि युनिफॉर्मची मोफत सुविधा. 11वी व 12वी सायन्ससाठी JEE, नीट, MHCET सह 2 वर्षांचा एकत्रित कोर्स. 11वी आणि 12वी कॉमर्स साठी CA CS CMA सह 2 वर्षाचा एकत्रित कोर्स. अद्ययावत प्रयोगशाळा, ग्रंथालय, अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक, नियमित सराव परीक्षा, विद्यार्थी आणि पालकांशी संवाद, सर्वच विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष, तर एक वेळ अवश्य भेट द्या. प्रवेशासाठी संपर्क झील इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सांगली, कौलापूर रोड सांगली, संपर्क क्रमांक 86000044446, 86000044447. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये परदेशी पाहुण्यांनी समुद्र किनारे फुललेले आहेत. हजारो किलोमीटरची भरारी मारून हे सिगल पक्षी कोकण किनारपट्टीवर दाखल झाले. तर कोकणात दरवर्षी अनेक परदेशी पक्षी थंडीच्या दिवसात दाखल होतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सागर किनारे परदेशी पाहुण्यांनी फुललेले आहेत. सिगल नावाचे हे पक्षी साधारणतः अमेरिका, युरोप, लडाखमध्ये पाहायला मिळतात. हजारो किलोमीटरची भरारी मारून हे पक्षी 3 महिने थंडीच्या हंगामात कोकण किनारपट्टीवर येत असतात. इथलं उबदार वातावरण आणि खाद्य मासे या हंगामात कोकण किनाऱ्यावर मुबलक प्रमाणात मिळतात. त्यामुळेच हे पक्षी कोकण किनारपट्टीचा आसरा घेतात. आधीच कोकणचे किनारे सुंदर स्वच्छ आहेत, त्यात सिगल पक्ष्यानं या सौंदर्यात अधिक भर पाडली.
दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस आणि नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात ते येत असतात. मात्र यावर्षी नैसर्गिक वातावरणाच्या बदलत्या हवामानामुळे हे पक्षी उशिरा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवर दाखल झालेले पाहायला मिळाले. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी. सोलापूरचे ग्रामदैवत असणारे श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराय यांचा अक्षता सोहळा निर्बंधांमध्ये पार पडलाय. फक्त 50 जणांनाच अक्षता सोहळ्यासाठी परवानगी देण्यात आली. सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराय अक्षता सोहळा हा कडक निर्बंधांमध्ये पार पडलाय. देवस्थान आवारातील संमती कट्टा इथं सिद्धरामेश्वराचा योगदंड आणि कुंभारकन्येचा विवाह सोहळा पार पडत असतो. तो विधिवत पार पडलाय. अक्षता सोहळ्याआधी सुगडी पूजन करण्यात आलं, त्यानंतर अक्षता सोहळा पार पडला. ओमिक्रॉन व्हेरियंटच्या सावटामुळे यंदा फक्त 50 जणांनाच अक्षता सोहळ्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा या राज्यातून लाखोच्या संख्येनं पार पडणारा हा दैदिप्यमान सोहळा गतवर्षीप्रमाणे निर्बंधांमध्येच पार पडलाय. आयोजन केलेलं, पण मी सिद्धरामेश्वराच्या ठिकाणी हीच प्रार्थना करते की हे जे कोरोनाचं संकट आहे ते कायमस्वरूपी संपो आणि आमच्या सोलापूरकरांना जे जे काही इच्छा आकांक्षा मनोकामना असते ते पूर्ण कर आणि पुढच्या वर्षी एकदम गड्डा पण भरू देत, आपला अक्षता सोहळा पण भरू देत आणि सगळं जे नेहमीप्रमाणे भरभरून असतं आपल्या सोलापुरात तसंच पुन्हा एकदा येऊ देत अशी मी ईश्वरच्या. परंतु ज्या पद्धतीनं शासनाने नियम करून दिले होते त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याची संपूर्ण काळजी घेऊन ह्या पद्धतीचं थोडक्यामध्ये गेल्या वर्षीचंच आपण केलेलं आहे. यात्रा ही भरवलेली आहे. गड्डा जे करमणुकीचे कार्यक्रम आहे तेही ह्या वर्षी होऊ शकले नाही ह्याचंही दुःख त्या ठिकाणी आहे. आम्ही सिद्धेश्वर चरणी एवढीच प्रार्थना करतो की कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षीपेक्षा जरी सौम्य असला तरी तो वाढू नये आणि सर्वांनाच सिद्धेश्वर भक्तांना, सोलापूरच्या नागरिकांना आयु आरोग्य लाभावं, कोरोनाचं संकट टळावं आणि पुढच्या काळामध्ये पुढच्या वर्षी मात्र अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण ही यात्रा या ठिकाणी सर्वांच्या सर्व सद्भक्तांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात करावं अशा पद्धतीची अपेक्षा किंवा सिद्धेश्वर चरणी प्रार्थना मी आपल्या सर्वांच्या वतीनं सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या वतीने करतो. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी. जत तालुक्यातील उमदी इथं पारधी तांडा या ठिकाणी अंतर्गत काँक्रीटीकरण रस्त्याचं उद्घाटन करण्यात आलंय. महाराष्ट्रात पारधी समाजातील विकास कामांसाठी ठक्कर बप्पा योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असतो. याच ठक्कर बप्पा योजनेतून उमदी इथल्या पारधी तांडा या ठिकाणी असलेल्या अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करण्यास 5 लाखांचा निधी मंजूर झालाय. काँक्रीट करण्याच्या कामाला आज सुरुवात करण्यात आली. पारधी तांडा या ठिकाणी काँक्रीटीकरण रस्त्याचं उद्घाटन काँग्रेस नेते निवृत्ती शिंदे आणि युवा नेते फिरोजभाई मुल्ला यांच्या विनंतीवरून पारधी समाजातील श्याम काळे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य राजू कुळगिरी, हनुमंत नाटेकर, गुंडा माने, अक्षय भोसले, भैयाज खाटेक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात शिराळा, कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यात गुऱ्हाळ्यातील नवीन गुळाला आठवडा बाजारात मागणी वाढली आहे. गुळ आणि काकवी विक्रीसाठी येत असून ग्राहकांची त्याला पसंती मिळते. शिराळा, शाहूवाडी तालुक्यात गुऱ्हाळ उद्योग समूह सध्या अडचणीत आहे. शिराळा तालुक्यातील मोजक्याच गावांमध्ये गुळ उत्पादन घेतलं जातं, परवडत नसल्यानं शिराळा तालुक्यातील अनेक गुऱ्हाळं यापूर्वीच बंद पडली. हाताच्या बोटांवर मोजण्या इतपत गुऱ्हाळ घरं सध्या तालुक्यात सुरू आहेत. ही गुऱ्हाळे गेल्या 2 वर्षात लॉकडाऊनमुळे अडचणीत आली. काही मालकांनी आपली गुऱ्हाळ घरं चालू केली, मात्र शिराळा, शाहूवाडी तालुक्यात अनेक तालुक्यांमधील गुळ कोल्हापूर आणि कराडच्या बाजारपेठेत जातो. दोन्ही तालुक्यातील गुळाला सरासरी 3,500 ते 4,000 आसपास दर मिळतोय. गुऱ्हाळ्यातील शेरण्या, गुळाच्या वड्या, काकवी इत्यादी पदार्थ गावोगावच्या आठवडी बाजारात विक्रीसाठी जात आहेत.
संक्रांत सणाच्या तोंडावर ग्राहकांची गुऱ्हाळघरातील गुळाला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. कंट्रोल बाबूराव पाटील माडेवाडी, तालुका शहावाडी, जिल्हा कोल्हापूर. आमचे गुऱ्हाळघर माडेवाडीत आहे. तिथून आम्ही 50% गुळ मार्केटला पाठवतो आणि 50% गुळ गावात व बाहेर बाजारपेठेत आम्ही विकतो. सरासरी आठवडे बाजारात 1000 किलो गुळ जातो आणि सर्वसाधारण गाव लेवलला 1000 किलो जातो. 2000 किलो गुळ आमचा जातो. गाव लेवलला 1 किलो, 2 किलो, 5 किलो एवढा गाव लेवलला आम्ही 10 किलो जातो आणि 30 किलो आम्ही मार्केटला पाठवतो. सरासरी आमचा गुळ बाजारपेठेत 40 रुपयाने जातो. आमच्या गुळाची क्वालिटी 1 नंबरमध्ये आहे, त्यामुळं 40 रुपयाने आम्ही मार्केटला काय अडधी 36-35 नं कधी विकते, त्यामुळं आम्ही आता इथंच चालू केली. आम्ही इथंच गुळ खपवणार, सरासरी 70% जाणार. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. दुबईतल्या कंपनीतून 20 कोटी रुपये कर्ज मिळवून देतो म्हणून पोल्ट्री व्यावसायिकाला तब्बल 92,68,528 रुपयांचा 8 जणांनी गंडा घातल्याची घटना घडली आहे. लोंढे कॉलनी, पंढरपूर रोड, मिरज इथल्या दत्ता हनुमनराव दुबे यांचा सोलापूर इथल्या पोल्ट्री व्यवसायाला कर्जाची गरज होती. योगेश जाबळे याच्याशी दुबे यांनी कर्जासाठी संपर्क साधला असता आरोपी योगेश जाबळे, प्रमोद देशपांडे दोघे राहणार विश्रामबाग सांगली, दिनेश देसाई, प्रवीण कुर्डुवार, भारतभूषण परांजपे, प्रवीण शहा राहणार अहमदाबाद गुजरात, डॉक्टर अलशरीफ, अहमद सरावत राहणार दुबई इथल्या कंपनीमधून कमी व्याजदरात 20 कोटी रुपये कर्ज देतो असं म्हणत दुबे यांना LRI नंबर काढण्यास सांगितलं. कर्जास लागणारी कागदपत्र, कमिशन अशा विविध कामांसाठी 8 जणांनी दुबे यांच्याकडून 2019-21 या कालावधीत साधारण 92,68,528 रुपये घेतले. कर्ज मंजूर झालं असून आणखी पैसे पाठवा असं 8 जणांनी म्हणून आणखी पैसे मागणी केली असता दुबे यांना शंका आली. आणखी माहिती घेतली असता आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी मिरज शहर पोलिसात 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. मिरज शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे हे अधिक तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथे आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234-222-5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजियोप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण. इको आणि एंजियोग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233-2212-728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84-591-0063-93-730-08-973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली, मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया.
सिल्वर पाटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुट जाऊंगी। नहीं नहीं, माइक चल जाऊंगी। नहीं नहीं, तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा। क्या लेके आई बता दो ये सजना। 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना। रानी हार दिलाओगे? हाँ जी हाँ जी हाँ। शाही हार दिलाओगे? हाँ जी हाँ जी हाँ। नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा। सलाह HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला। कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट। नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर। बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध, चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध। मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज। मोबाईल 9899-47-696। आमचे मार्गदर्शक माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सर यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा। शुभेच्छुक महेश बाळासाहेब कर्नाळे, LIC विमा प्रतिनिधी। आमचे मार्गदर्शक माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक यशवंत शिक्षण संस्था सांगली कुपवाड संचलित सर्व शाखा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, सर्व सभासद, संचालक, शाखा प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी। आमचे मार्गदर्शक माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सर यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा। शुभेच्छुक युवा नेते अश्विन दादा पाटील, समस्त पाटील परिवार, कुपवाड। आमचे मार्गदर्शक माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सर यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा। शुभेच्छुक प्राध्यापक शरद पाटील सर, स्पोर्ट्स क्लब कुपवाड, सर्व पदाधिकारी, सदस्य आणि खेळाडू। झील इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सांगली, सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू। नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG, खास क्रीडो लॅबच्या माध्यमातून प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी। इयत्ता 1 ते 9 CBSE पॅटर्नचे शिक्षण, अद्ययावत वर्गखोल्या, सुसज्ज क्रीडांगण, आकर्षक डान्स स्टुडिओ, सर्व उपकरणांनी सुसज्ज म्युझिक स्टुडिओ, स्पोर्ट्स अकॅडमी, रायफल शूटिंग व धनुर्विद्या या सर्व सोयी सोबतच विद्यार्थ्यांना बस सेवा, पुस्तके आणि युनिफॉर्मची मोफत सुविधा। 11वी व 12वी सायन्ससाठी JEE, नीट, MHCET सह 2 वर्षांचा एकत्रित कोर्स। 11वी आणि 12वी कॉमर्ससाठी CA, CS, CMA सह 2 वर्षाचा एकत्रित कोर्स। अद्ययावत प्रयोगशाळा, ग्रंथालय, अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक, नियमित सराव परीक्षा, विद्यार्थी आणि पालकांशी संवाद, सर्वच विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष, तर एक वेळ अवश्य भेट द्या। प्रवेशासाठी संपर्क झील इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सांगली, कौलापूर रोड सांगली, संपर्क क्रमांक 86000044446, 86000044447। हे
हेडलाइन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। प्रवीण दरेकरांच्या हातून मुंबई बँकेची सूत्र निसटली। राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे नवे अध्यक्ष, मुंबई बँकेवर शिवसेना राष्ट्रवादीचं वर्चस्व, प्रसाद लाड पराभूत। वर्ध्याच्या अरविंद कदम रुग्णालयाच्या आवारातून गर्भपात केलेल्या अर्भकाचे अवशेष, राज्यभर खळबळ। डॉक्टर रेखा कदम आणि नर्स संगीता काळे आधीच अटकेत, विरोधकांकडून कठोर कारवाईची मागणी। सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचं सत्र सुरू, दिवसभरात आढळले 397 रुग्ण तर एकाचा मृत्यू। मराठी पाट्यांसंदर्भात श्रेय घेण्याचा आचरटपणा कुणी करू नये, मनसे प्रमुखांचा राज्य सरकारला टोमणा, राज ठाकरेंच्या पत्रानंतर श्रेयवाद चव्हाट्यावर। मिरज मध्ये पोल्ट्री व्यावसायिकाला 92 लाखांचा गंडा, दुबई कंपनीतून 20 कोटी कर्ज देतो म्हणत 8 जणांनी केली फसवणूक, मिरज शहर पोलिसात याबाबत गुन्हा दाखल। 7वी 5 पठ्यानं 30,000 बनवली सेम टू सेम फोर्ड 1930 मॉडेलची गाडी, सांगली मध्ये आणखी एका गाडीची चर्चा। कोरोना संदर्भात पंतप्रधानांसोबत 30 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू, आरोग्यमंत्री राजेश टोपेंसह गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची उपस्थिती। सांगलीमध्ये जिल्हा परिषदेत नागरिकांना येण्यास बंदी, ईमेल अथवा टपालाद्वारे कामं सांगावी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गाव यांनी दिली माहिती। मालविका बनसोडे देशाची नवी आशा, नागपूरच्या बॅडमिंटन पटू मालविका बनसोडे कडून इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल पराभूत। आणि नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पूर्ण, सोमवारी हायकोर्ट निर्णय देणार तर 18 दिवसांनंतर नितेश राणे माध्यमांसमोर। हेडलाइन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। नागरिकांनी ईमेल अथवा टपालाद्वारे कामं सांगितली तर त्याची लवकरात लवकर सोडवणूक केली जाणार असल्याची माहिती सांगली जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी दिली। सांगली जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्यानं शासनानं जारी केलेल्या परिपत्रकानुसार जिल्हाधिकारी CEO यांच्या आदेशानुसार सांगली जिल्हा परिषदेत सर्व ती खबरदारी घेतली जाते। इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार वगळता इतर सर्व मार्ग बंद करण्यात आले। अधिकारी कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगची सक्ती करण्यात आली। गुरुवारपासून कॉल सेंटर सुरू करण्यात आलं असून एकंदर जिल्हा परिषदेची यंत्रणा तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी सज्ज राहत असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी दिली आहे। महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 8 जानेवारी 2022 आदेशानुसार सर्व शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना कोरोना व ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर प्रवेशास बंदी करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार सुद्धा आपल्या जिल्हा परिषदेमध्ये किंवा इतर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना आता प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की जर आपलं काही जिल्हा परिषदेमध्ये काम असेल तर शक्यतो आपण ईमेलद्वारे जिल्हा परिषदेला आपला पत्रव्यवहार करावा किंवा जिल्हा परिषदेच्या गेटमध्ये जे काही आपण सेंट्रल टपाल सिस्टीम चालू केलेली आहे त्या ठिकाणी आपलं टपाल द्यावं, त्याच्यावरून आपल्या सर्व जे काही आवश्यक ती कार्यवाही केली जाईल। त्याच पद्धतीनं जिल्हा परिषदेमध्ये मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे हे सर्व बंधनकारक केलेलं आहे। जिल्हा परिषदेमध्ये मागील लाटांच्या वेळेस जे काही आपण कॉल सेंटर चालू केलं होतं पेशंटच्या सुविधांसाठी ते कॉल सेंटर आता आपण उद्यापासून चालू करत आहोत। त्याचबरोबर होम आयसोलेशनमध्ये जे काही रुग्ण आहेत त्यांना संपर्क साधण्यासाठी सुद्धा आपण आता कॉल सेंटर जिल्हा परिषदेमध्ये चालू केलं आहे। एकंदरीतच जे काही संभाव्य लाट आहे त्याच्यासाठी जी काही आवश्यक यंत्रणा आहे ती जिल्हा परिषद प्रशासनाने सज्ज केलेली आहे।
ब्युरो रिपोर्ट SBN मराठी। कोल्हापूर जिल्ह्यात एकमेव आमदार असणारे आमदार प्रकाश आंबेडकर वेळोवेळी आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवतात। गोकुळ दूध संघानं प्रचंड विरोध असतानाही जिल्हा बँकेत शिवसेनेला घसघशीत प्रतिनिधित्व मिळवून देण्यात सिंहाचा वाटा आहे। शिवसेनेच्या वरिष्ठ मंडळींनी त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना मंत्रीपदाची संधी द्यावी अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांकडून होऊ लागली। एकीकडे शिवसेनेचे 5 आमदार विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले असताना एकाकी लढा देत आमदार आंबेडकर यांनी राधानगरी भुदरगड मतदारसंघातील आपलं वर्चस्व राखून ठेवले। महाविकास आघाडीत असणाऱ्या राष्ट्रवादीसह राष्ट्रीय काँग्रेसनं अनुक्रमे नामदार मुश्रीफ नामदार सतेज पाटील यांना मंत्रीपदाची संधी दिली। शिवसेनेनं मात्र सलग दुसऱ्या वेळी निवडून आलेले आंबेडकर यांना केवळ महामंडळावर स्थान दिलेलं आहे। त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री असणारे शिवसेनेचे विकास कामासाठी राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या मंत्र्यांच्या दारात जावं लागतं असा नाराजीचा सूर शिवसैनिकांकडून उमटत आहे। किमान उर्वरित कालावधींकरिता तरी आंबेडकर यांना मंत्रीपदाची संधी द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। SBN मराठीसाठी कोल्हापूरहून सचिन चव्हाण। तब्बल 50 वर्ष तमाशा क्षेत्रात हुकूमत गाजवणाऱ्या राज्यातील 200 अधिक तमाशा फडांना कोरोनाचा फटका बसलाय। नवीन वर्षात हंगाम सुरू करण्यास लवाजम्यासह बाहेर पडलेले मंगला बनसोडे यांच्या फडासह काही तमाशांचे 9 ते 10 प्रयोग होताच त्यावर कोरोनामुळे पडदा पडलाय। कोल्हापूर तालुका मिरज इथले काळूबाळूंसह सर्वच फड थांबले। मंगला बनसोडे यांच्या तमाशाचा फड बीडमध्ये अडकून पडलाय। महाराष्ट्राचे नाव कानाकोपऱ्यात नेणारे तमाशा फड 2 वर्ष झालं बंद आहेत। किमान 4 महिने तरी हंगाम सुरू होणार राहणार होता, त्यामुळे फड मालकांनी पैशाची जुळणी ही केली होती। कलाकारांची जमवाजमव करून रंगीत तालीम सुरू केली, मात्र यंदा हंगाम सुरू होईल या आशेनं काही फड तयारीनं बाहेरही पडले। रंगीत तालीम सुरू ठेवली, 10 दिवसात कोरोनाचा प्रसार वाढला आणि सर्वच फड पुन्हा बंद ठेवण्याची वेळ आली। 2 वेळचं जेवण द्या पण फडातच राहतो अशी कलाकार विनवणी देखील करत आहेत। चित्रपट नाटकाला बंदिस्त जागेत परवानगी दिली जाते, आमची लोककला जिवंत ठेवण्यास शासन लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतात। घरातून आणलेले 5 लाख रुपये खर्च झाले असल्याची खंत नितीन कुमार बनसोडे यांनी बोलून दाखवली आहे। मी विजय कुमार खाडे, काळूवाळू लोकनाट्य तमाशा मंडळ। मायबाप सरकारने तमाशाला परवानगी दिली होती, आता कुठं 2 वर्षानंतर तमाशा चालू होणार होते। काही तमाशा फड आमच्या व्यवसायामधूनही चालू सुद्धा केलेले होते, तर पुन्हा एकदा लॉकडाऊनचं सावट, पुन्हा एकदा कोरोनाची चाहूल आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सुरू झालेलं आहे पुन्हा एकदा। आणि पुन्हा एकदा लॉकडाऊन लागून पुन्हा सगळे पुन्हा नवीन नियमावली सरकारनं जाहीर केलेली आहे, तेव्हा पुन्हा एकदा आमच्या तमाशा कलावंतावर उपाशी मरण्याची वेळ आलेली आहे। तर आमच्या पुढे हाच प्रश्न येतो की हा संच चालवायचा कसा, कलाकारांना जगवायचं कसं, स्वतः जगायचं कसं, आमचं जे साहित्य आहे, आमच्या गाड्या आहे, त्यांचं टॅक्स कसं भरायचं, या लोकांचा उदरनिर्वाह कसा करायचा। तर शासनानं हा आमचा प्रश्न सोडवावा। सिनेमा थिएटर नाट्यगृहाला 50% परवानगी दिली आहे, पण हा आमचा फिरता व्यवसाय असल्यामुळं आम्हाला 50% परवानगी देऊनसुद्धा आमचा खर्च भागणार नाही त्यात आणि चालणारही नाही, तर आम्ही जगायचं कसं हा आमच्या पुढं प्रश्न आहे। तर शासनानं आम्हाला ठोस काहीतरी मदत द्यावी आणि पुढच्या वाटचालीसाठी आमचं पॅकेज जे थांबवलेलं आहे ते पॅकेज द्यावं, म्हणजे आम्हाला पुढचीसुद्धा तयारी करता येईल। तर सरकारला विनंती आहे, जास्तीत जास्त आमच्या तमाशा मंडळाला मदत करावी आणि आम्ही कसं जगू याचा शासनाने विचार करावा। आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे, कलाकारांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे, तर जगायचं कसं हाच आमच्या पुढे, नाही तर शेवटी आत्महत्येशिवाय आमच्याजवळ पर्यायच राहिलेला नाही। याच्यापेक्षा सरकारला दुसरं काय झालं। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।
महापालिका क्षेत्रात सिंगल यूज प्लास्टिक वापरावर बंदी आहे, तरीही अनेक दुकानांमध्ये सिंगल यूज प्लास्टिक विक्री होत असल्याची माहिती महापालिका प्रशासनाला प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे गणपती पेठेतील 15 प्लास्टिक विक्री आस्थापनांची तपासणी केली असता 3 आस्थापनांमध्ये बंदी असलेलं सिंगल यूज प्लास्टिक विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचं निदर्शनास आलंय. यामुळे पथकानं 3 आस्थापनांना महापालिकेनं 15,000 दंड ठोठावत बंदी असणारे सिंगल यूज प्लास्टिक जप्त केले. यापुढे आस्थापनांची तपासणी अशी सुरू ठेवली जाणार असून कोणीही बंदी असणारं सिंगल यूज प्लास्टिक विक्री करू नये अथवा विक्रीसाठी साठा ठेवू नये, अन्यथा त्यांच्यावर सुद्धा दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला. माझी वसुंधरा अंतर्गत माननीय आयुक्त नितीन कापडे साहेब यांच्या आदेशानुसार आज सांगलीमध्ये गणपती पेठेत साधारण 15 आस्थापनांचे केल्या व त्यामध्ये 3 आस्थापनांमध्ये सिंगल यूज प्लास्टिक आढळून आले, त्याला यापुढे सर्व व्यापारी व नागरिकांना आव्हान करण्यात येतं की सिंगल यूज प्लास्टिक वापरू नये व कापडी पिशवीचा वापर करावा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. बाभळेना गावात एका तरुण तरुणीनं गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आंतरजातीय विवाह केलाय. विवाह केल्यानंतर दोघांनाही तरुणीच्या घरच्यांकडून विरोध व्हायला सुरुवात झाली. गावातील इतर लोकही त्यांचा छळ करू लागले. तरुणाच्या कुटुंबानं हा विवाह मोडून गाव सोडून जावं यासाठी दबाव टाकला जाऊ लागला. छळ असह्य झाल्यानं दोघांनीही पारोळा पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली असून पोलिसांनी देखील यात दखल घेतली नाही. शेवटी तरुणानं राज्याचे पोलीस महासंचालक आणि पोलीस अधीक्षकांकडे आपली कैफियत मांडली. दरम्यान या घटनेतील जोडप्यानं आपली भेट घेऊन तक्रार केली असून या प्रकरणी पोलिसात परस्पर विरोधी तक्रार दाखल आहेत. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली. पीडित जोडप्याला संरक्षण देण्यात येईल अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी दिली आहे. इंटरकास्ट करून आम्हाला माझ्या परिवाराला धोका झालायचा आहे. आम्ही दोघांची संमती प्रमाणे इंटरकास्ट केलं पण आम्हाला जीवाला धोका झालाय. त्याच्यामुळे माझ्या घरच्यांना हॅरॅसमेंट होते. गावातले लोक त्रासदायक नातेवाईक ते म्हणताय की आम्हाला आमची मुलगी पाहिजे बा असं. आम्ही दोघे मिळून समजून लग्न केलं आहे पण आम्हाला लय त्रास होत आहे. घरच्यांना हॅरॅसमेंट आहे, मारताय, घरात घुसून मारताय, दरवाजा लाईट बंद करून आम्हाला माझ्या आईवडिलांना मारलंच आहे. व्हिडिओ देखील आमच्याकडे आहे तो. माझ्या पत्नीला मारलं आहे त्यांनी. तिच्या इच्छेप्रमाणे केलं आहे. हिला विचारून घे सर तुम्ही वाटल्यास. आणि लय त्रास होतो आहे साहेब. तिथे लय हैरत झाले त्यांच्या. आम्ही काय नाव आहे त्यांचे? त्यांचं नाव नारायण साधू माडी आणि त्यांची मुलगी सोनल मुकेश माडी लासूर आणि मोनाली भूषण माडी हे परळा. आणि काही गावातले सरपंच वगैरे हे देखील म्हणजे जमा करता मी ग्रामपंचायत सदस्य आहे साहेब. परळा पोलिसांच्या हद्दीतील बाबळेनाग या गावातील ज्या मुला मुलींनी आंतरजातीय लग्न केलेलं आहे ते दोन्ही अर्जदार माझ्याकडे स्वतः भेटीला आले होते. या प्रकरणामध्ये मुलीच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता आणि त्यामुळे असुरक्षिततेची भावना या दाम्पत्यामध्ये या कुटुंबियांमध्ये निर्माण झाली होती. आणि तशी एक घटनासुद्धा काही दिवसांपूर्वी मुलीचे नातेवाईक यांच्या घरी गेल्यामुळे घडली होती. या संबंधाने क्रॉस गुन्हे 2 पोलीस स्टेशनला दाखल आहेत. परंतु त्यामध्ये ज्या की वस्तुस्थिती आहे त्यानुसार कारवाई करण्यात येईल. मुलीच्या घरच्यांना कुटुंबियांना पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं होतं. त्यांना योग्य ती समज देऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे. आणि संबंधित जे मुलगा मुलगी किंवा नवरा बायको आहेत या कपलला योग्य ते पोलीस प्रोटेक्शन निश्चितपणे देण्यात येईल जर आवश्यकता असेल तर. सध्या स्थितीत त्यांच्यावर कोणतीही त्यांच्या संदर्भात चुकीची गोष्ट घडणार नाही यासाठी पोलिसांनी कारवाई केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.
डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234-222-5755. सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजियोप्लास्टी आणि बायपास, तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण, इको आणि एंजियोग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233-2212-728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84-591-46-93-97-730-08-973. आमचा पत्ता सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली, मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया, सिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुट जाओगी. नहीं नहीं, माइक चल जाओगी. नहीं नहीं, तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना, 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे? हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे? हाँ जी हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध, चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98-900-47-696. आमचे मार्गदर्शक माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सर यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक महेश बाळासाहेब कर्नाळे, LIC विमा प्रतिनिधी. आमचे मार्गदर्शक माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक यशवंत शिक्षण संस्था सांगली कुपवाड संचलित सर्व शाखा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, सर्व सभासद, संचालक, शाखा प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी. आमचे मार्गदर्शक माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सर यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक युवा नेते अश्विन दादा पाटील, समस्त पाटील परिवार, कुपवाड. आमचे मार्गदर्शक माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सर यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक प्राध्यापक शरद पाटील सर, स्पोर्ट्स क्लब कुपवाड, सर्व पदाधिकारी, सदस्य आणि खेळाडू.
इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सांगली, सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, खास क्रीडो लॅबच्या माध्यमातून प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी. इयत्ता पहिली ते नववी CBSE पॅटर्नचे शिक्षण, अद्ययावत वर्गखोल्या, सुसज्ज क्रीडांगण, आकर्षक डान्स स्टुडिओ, सर्व उपकरणांनी सुसज्ज म्युझिक स्टुडिओ, स्पोर्ट्स अकॅडमी, रायफल शूटिंग व धनुर्विद्या या सर्व सोयी सोबतच विद्यार्थ्यांना बस सेवा, पुस्तके आणि युनिफॉर्मची मोफत सुविधा. 11वी व 12वी सायन्ससाठी JEE, नीट, MHCET सह 2 वर्षांचा एकत्रित कोर्स. 11वी आणि 12वी कॉमर्ससाठी CA, CS, CMA सह 2 वर्षाचा एकत्रित कोर्स. अद्ययावत प्रयोगशाळा, ग्रंथालय, अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक, नियमित सराव परीक्षा, विद्यार्थी आणि पालकांशी संवाद, सर्वच विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष, तर एक वेळ अवश्य भेट द्या. प्रवेशासाठी संपर्क झील इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सांगली, कौलापूर रोड सांगली, संपर्क क्रमांक 86000044, 86000044. मिरजमध्ये जिजाऊ संस्थेचं कार्य हे समाजाला दिशा देणारं असल्याचं जितेश कदम यांनी म्हटले. जिजाऊ पुरस्काराचा वितरण सोहळा संपन्न झाला, यावेळी जितेश कदम यांनी हे वक्तव्य केले. जिजाऊ चॅरिटेबल संस्थेचं कार्य समाजाला योग्य दिशा देणारं आहे असं प्रतिपादन काँग्रेसचे युवा नेते जितेश कदम यांनी केले. जिजाऊ चॅरिटेबल संस्थेतर्फे मिरजे जिजाऊ जयंती निमित्तानं जिजाऊ आदर्श माता सामाजिक उद्योजकता आणि विशेष गौरव पुरस्काराचं वितरण पार पडलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जितेश कदम होते. आटपाडीतल्या राष्ट्रवादीचे नेते भारत पाटील, हिंद केसरी पैलवान, संतोष वेता, ज्येष्ठ पत्रकार बंडोपंत राजोपाध्ये, संस्थेचे अध्यक्ष धनंजय भिसे, नगरसेवक करण जामदार, नगरसेविका गायत्री कुल्लोळी, अस्मिता सलगर, जनसेवा ग्रुपचे अध्यक्ष अनिल बाबर, प्राध्यापक भीमराव धुळबुळू, मनन कन्स्ट्रक्शनचे संचालक सागर वडगावे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडलाय. शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक राजेश पाटील यांचं व्याख्यानही पार पडलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. राज्यातील अनेक मोठ्या संस्था, कंपन्या, महत्वाची कार्यालये भाजपा गुजरातील नेत असल्याचा आरोप गेल्या कित्येक दिवसांपासून महाविकास आघाडी करते. यातच आता गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर इथं हत्ती गुजरात इथं नेण्याचा प्लॅन होता असा आरोप मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केल्यानं पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे. आता तिथंच भव्य एलिफंट पार्क तयार करण्याची मागणी करणार असल्याचं पत्र मुख्यमंत्र्यांकडे पाठवलं असल्याची माहिती मिळते. मुख्यमंत्री सकारात्मक आहेत, त्यामुळे गुजरातमध्ये हत्ती नेण्याचा प्लॅन रद्द होईल असंही वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिलं. पीक नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे आणि ते हत्ती गुजरातच्या अंबानीच्या पार्कला झू जो आहे तो तिथे नेण्याचं, कारण मागच्या 2 वर्षामध्ये 3 हत्तीचा मृत्यू झाला होता आणि ट्रेन माहूत पण प्रॉब्लेम होता, तिकडे अडचणी होत्या, ट्रेन माहूत मिळत नव्हता आणि म्हणून तो काही हत्ती पूर्ण नाही, काही हत्ती नेण्याचा निर्णय झाला होता. त्यावेळेस मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करून ते हत्ती कुठल्याही परिस्थितीमध्ये गुजरातला पाठवू नये आणि त्या हत्तीच्या संगोपनासाठी किंवा हत्ती एलिफंट पार्क म्हणून आपण डेव्हलप करावा, त्याला 50 कोटी रुपये निधी द्यावा आणि त्यातून तो डेव्हलप करावा आणि पर्यटकांच्या दृष्टीनंसुद्धा एक मोठं पर्यटन क्षेत्र श्रीलंकेमध्ये ज्या पद्धतीचं आहे तशा धर्तीवर त्याला डेव्हलप करावा अशी विनंती करणारं पत्र मी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. मुख्यमंत्री अगदी सकारात्मक आहेत, त्यामुळे मला वाटतं की गुजरातमध्ये हत्ती नेण्याचा जो निर्णय तो रद्द होईल. आणि आमच्या विभागाने सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेले आहे, तातडीनं पंचनामे करा, SDRFच्या निकषाप्रमाणे त्वरित मदत त्या ठिकाणी होणार आहे आणि लवकरात लवकर पंचनामे करून प्रस्ताव अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.
दुकानांवरील मराठी पाट्या लावताना शोधल्या जाणाऱ्या पळवाटा लक्षात घेता राज्य सरकारनं नियमांमध्ये दुरुस्ती केली. याचं संपूर्ण श्रेय फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचंच असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय. महाराष्ट्रात दुकानांवरील मराठी पाट्यांचं श्रेय फक्त मनसेच आहे असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडायला सुरुवात केली. महाराष्ट्रात मराठी पाट्यांसाठी मनसेनं आंदोलन केले, अनेक केसेस अंगावर घेतल्या, शिक्षाही भोगल्या, त्यामुळे हे श्रेय इतर कुणीही लाटू नये, हे फक्त मनसैनिकांचं श्रेय आहे असं पत्रक राज ठाकरेंनी प्रसिद्ध केले. दरम्यान दुकानांच्या पाट्यांवर सर्वात मोठं नाव मराठीत असलं पाहिजे असा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला, त्यानंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन केलं आहे. दुकानांच्या फलकांवर मराठी भाषेशिवाय इतर कोणतीही भाषा नको असंही त्यांनी सुचवले. या महाराष्ट्र दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात यासाठी खरं तर आंदोलन करावं लागूच नये, मात्र 2008-09 साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोनी केसेस अंगावर झेल्या, शिक्षा भोगल्या असं म्हणत राज ठाकरेंनी मनसेनं मराठी पाट्यांसाठी केलेल्या आंदोलनाची आठवण करून दिली आहे. मला वाटतं जो म्हणजे आपण जर रामायण वाचलं असेल तर कुंभकर्ण 12 वर्ष झोपायचा असं म्हणतात. हा जो सरकारचा कुंभकर्ण आहे हा गेले 14 वर्ष झोपून होता. आज महानगरपालिकेच्या निमित्ताने ज्या पद्धतीने शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, मला वाटतं त्याचा एक परिपाक म्हणून हा निर्णय घेण्यात आला. पण हरकत नाही, त्यांनी निर्णय घेतलाय, आम्ही त्याचं स्वागत करतो आणि या निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसली पाहिजे, कारण नुसता निर्णय घेऊन उपयोग नाही, त्याची अंमलबजावणी होताना दिसली पाहिजे आणि ती अंमलबजावणी व्हावी ही आमची अपेक्षा आहे. या संदर्भात मनसेने यापूर्वी पण अनेक आंदोलनं केली होती. निश्चितपणे जर असा 1962 साली सुद्धा हा कायदा होता पण तरी त्याची अंमलबजावणी होत नव्हती. आमचं म्हणणं आता जो नवीन कायदा केलेला आहे त्याची अंमलबजावणी करा, नंतर पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खळखटक करण्यापासून बरे होणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. कोल्हापूर इथल्या उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूक आता सुरू होणार आहे. जयश्री जाधव यांनी भाजपाकडून निवडणूक लढवावी, भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाधव कुटुंबियांना ही विनंती केली. कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांनी भाजपाकडून निवडणूक लढवावी अशी विनंती भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाधव कुटुंबियांना केलेली आहे. काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या त्या पत्नी आहेत. भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज त्यांची भेट घेतली असून पुढील महिन्यात कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता असल्यामुळं ही पोटनिवडणूक जयश्री जाधव यांनी भाजपाकडून लढवावी अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी केली. यापूर्वी जयश्री जाधव यांनी भाजपाच्या नगरसेविका म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेत काम केले. ही पोटनिवडणूक त्यांनी भाजपामधून लढवण्याचा आग्रह म्हणूनच चंद्रकांत पाटील यांनी केलाय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. सातवी पास पठ्ठ्यानं 30,000 सेम टू सेम फोर्ड 1930 गाडी बनवली. सांगलीमध्ये आणखी एका गाडीची आता जोरदार चर्चा सुरू आहे. देवराष्ट्रीच्या दत्ता लोहार यांनी बनवलेल्या मिनी जिप्सी पाठोपाठ सांगलीतील आणखीन एक ब्रिटिशकालीन फोर्ट गाडी चर्चेत येते. ही गाडी बनवली आहे सांगलीतील अशोक अवटी या दुचाकी आणि ट्रॅक्टर दुरुस्तीचं काम करणाऱ्या मेकॅनिकनं. हो, हे खरं आहे. दत्ता लोहार याप्रमाणे अशोक अवटी यांनी देखील भंगारातील MAT आणि रिक्षाचं साहित्य वापरून जुगाड करत 1930 सालची फोर्ट गाडीची हुबेहूब गाडी बनवण्यात आली. अशोक अवटी यांचे 7वीपर्यंत शिक्षण झाले. सांगली कर्णा रोडवर गॅरेजचे चालक आहेत. काकानगरमध्ये 2-व्हीलर गाड्या, ट्रॅक्टर दुरुस्तीचं गॅरेज असलेल्या अशोकने केवळ आपली कल्पकता आणि 2019 सुरू झालेल्या लॉकडाऊन काळात युट्यूबवरील व्हिडिओ पाहून एक घरात चारचाकी गाडी मुलांना खेळण्यासाठी असावी याचं स्वप्न पाहिलं. 2.5 वर्षानंतर अशोक अवटीचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलंय. फोर्ट गाडीच्या रूपात रिक्षा प्रमाणे हँडकिकवर सुरू होणारी ही गाडी पेट्रोलवर चालते, 30 किलोमीटर इतकी मायलेज देते. सेम टू सेम फोर्ट 1930 मॉडेलची प्रतिकृती. अगदी कमी वयापासून अशोक यांना गाड्या दुरुस्तीचा छंद जडला. गॅरेज थाटलं, गाड्या दुरुस्त करता करता अनेक वस्तू मशीन खोलाखोलीचा नाद लागला. गाड्या मॉडिफाय करण्यात आल्या, याचा पार्ट त्याला त्याचं तर अशी उसाबरही करण्यात आली.
चांगलं वेगळं बनवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. 2 वर्ष खपून पठ्ठ्यानं गाडी तयार केली आणि भंगारातील एमएटी गाडीचं इंजिन, रिक्षाचं हब, आणखी काही पार्टचा जुगाड करून लोखंडी पत्रा अँगल पासून 1930 ची अलिशान फोर्ट गाडी साकारण्यात आली. गाडीला एलईडी लाईट आहेत, इंडिकेटर, हॉर्न अशी सेम टू सेम फोर्ट गाडी आहे. असं वाटतं वजन जवळपास 100 किलो इतकं आहे. 3 ते 4 जण सहजरित्या या गाडीमध्ये जाऊ शकतात. अतिशय संघर्षातून सातत्यानं कष्ट पदरमोड करून अशोक यांनी या गाडीची निर्मिती केली. पहिल्यापासून सतत नाविन्यपूर्ण काहीतरी करायचं वेळ यातूनच या गाडीचं अशोक यांना निर्मिती केली असल्याचं अशोकचे भाऊ, आई, पत्नी सांगत आहेत. नमस्कार, माझं नाव अशोक संगापावटे, राहणार काकानगर, कर्नाड रोड, सांगली. माझं शिक्षण इयत्ता 7वी आणि मी एमईटीच्या इंजिनवर हे 1930 मॉडेल फोर्ड कंपनीचं हे गाडी बनवलेलं आहे. रिक्षाचे इतर पार्ट वगैरे बनवून याला महत्त्वाचं म्हणजे रिव्हर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स आहे आणि याचं मायलेज साधारणतः लिटरला 30 किलोमीटर आहे. याचं वेट वजन साधारण 100 किलोच्या आसपास आहे. हे साधारणतः हे गाडी बनवण्यासाठी 2 वर्ष कालावधी लागला. याती M80 इंजिन वापरलं आहे आणि रिक्षाचं 3-व्हीलरचं याचं डिफ्रेशन, ॲक्सल, ब्रेक सिलेंडर, ब्रेक हब हे वापरलेले आहेत रिक्षाचे. तरी गाडीने ॲव्हरेज किती पडतो? साधारण 30 किलोमीटर ॲव्हरेज पडतो. 1 लिटरमागं 30 किलोमीटर 30,000 खर्च आला याला. टोटल आत्तापर्यंत 30,000 खर्च आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. मुंबई बँकेवर शिवसेना राष्ट्रवादीनं वर्चस्व गाजवले. प्रसाद लाड पराभूत झालेत. अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत तर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची मोठी खेळी असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबई बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले. त्यांनी दरेकर यांना अध्यक्षपदावरून बाजूला केले तर मुंबई बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांनी विजय मिळवलाय. त्यामुळे भाजपा आणि दरेकरांसाठी हा मोठा धक्का समजला जातोय. याच घडामोडी दरम्यान निवडणुकीपूर्वी आज सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना, राष्ट्रवादीचे मुंबई बँकेतील प्रतिनिधींची महत्वाची बैठक पार पडले. बैठकीला शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. या बैठकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. दोन्ही पक्षातील नेत्यांनी मिळून मुंबई बँकेवरील भाजपाच्या वर्चस्वाला धक्का देत सत्ता परिवर्तन करण्याची रणनीती आखली. अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. शिवसेना आमदार सुनील राऊत आणि शिल्पा सरपोद्दार यांच्यावर महत्वाची जबाबदारी देणार असल्याचंही कळून येत आहे. वर्चस्व नसतं. आज ज्या प्रकारे आम्ही 21 संचालक होतो, 21 मध्ये आमचे 5,020 होतो, 20 पैकी आम्ही जवळजवळ 11 जण आम्ही एकत्र होतो आणि त्यामुळे आज जी निवडणूक झाली त्यामुळे कोणाचं वर्चस्व वगैरे नाही, तर महाविकास आघाडीचंच वर्चस्व होतं आणि त्या पद्धतीने आज निवडणूक झाली. त्याच्यामध्ये सिद्धार्थ कांबळे यांचा 1 वर्षाकरता आम्ही अध्यक्ष म्हणून निवडून दुःख हरण्याचा या ठिकाणी विषयच होत नाही. आम्ही मित्र आहेत, आम्ही भावासारखे आहेत. आज ये, उद्या ये आणि परवाही राहणार, कारण आम्ही ही निवडणूक आम्ही या सर्व आम्ही 6 जणांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढलेली आहे. तलावडे साहेब असतील, राऊत साहेब असतील, काटकर साहेब असतील, प्रसाद दादासाहेब असतील आणि आमचे कॅप्टन जे आहे प्रवीण पावदरेकर असतील, हे आम्ही एकत्र आहोत. फक्त आता पक्षाचं लेबल आलं, पक्षाचं लेबर लागलं म्हणून मी माझा मित्र दगावला असं होऊ शकत नाही. मुंबई बँकेवरती गेले वर्ष सातत्यानं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. रस्त्यावर विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात करण्यात आली. गेल्या 12 दिवसात जिल्ह्यात विविध ठिकाणी 524 जणांवर कारवाई करण्यात आली असून तब्बल 2,93,200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पुढील टप्प्यात ही मोहीम व्यापक प्रमाणावर करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत नियमांच्या अंमलबजावणीसाठी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सक्त कारवाईच्या सूचना दिल्या. त्यामुळे विना मास्क फिरणाऱ्यांचा साऱ्यांवरच चाप लागलाय. लाट ओसरल्यानंतर सारं काही पूर्वपदावर आलंय. यात कोरोना नियमांच्या पालनासाठी पोलिसांनी आग्रही भूमिका घेतली. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या सातत्यानं वाढ होते.
यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले. पोलीस दलाकडून पुन्हा नाकाबंदी करून कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात करण्यात आली. सांगली शहरातील विश्रामबाग शहर, संजय नगर, मिरज, कुपवाड भागासह जिल्ह्यातील मोठ्या शहरात नाकाबंदी करून कारवाई करण्यात येते. 12 दिवसात 524 जणांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांची ही मोहीम सातत्यानं सुरू राहणार असल्याची माहिती मिळते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथे आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234-222-5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजियोप्लास्टी आणि बायपास, तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण. इको आणि एंजियोग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233-2212-728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84-591-46-93-7730-08-973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली, मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुर्के ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. सिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुट जाओगी. नहीं नहीं, माइक चल जाओगी. नहीं नहीं, तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे? हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे? हाँ जी हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू, मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98-900-47-696. आमचे मार्गदर्शक माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सर यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक महेश बाळासाहेब कर्नाळे, LIC विमा प्रतिनिधी. आमचे मार्गदर्शक माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक यशवंत शिक्षण संस्था सांगली कुपवाड संचलित सर्व शाखा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, सर्व सभासद, संचालक, शाखा प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी.
आमचे मार्गदर्शक माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सर यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक युवा नेते अश्विन दादा पाटील, समस्त पाटील परिवार, कुपवाड. आमचे मार्गदर्शक माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सर यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक प्राध्यापक शरद पाटील सर स्पोर्ट्स क्लब कुपवाड, सर्व पदाधिकारी, सदस्य आणि खेळाडू. झील इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सांगली, सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, खास क्रीडो लॅबच्या माध्यमातून प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी. इयत्ता पहिली ते नववी CBSE पॅटर्नचे शिक्षण, अद्ययावत वर्गखोल्या, सुसज्ज क्रीडांगण, आकर्षक डान्स स्टुडिओ, सर्व उपकरणांनी सुसज्ज म्युझिक स्टुडिओ, स्पोर्ट्स अकॅडमी, रायफल शूटिंग व धनुर्विद्या या सर्व सोयी सोबतच विद्यार्थ्यांना बस सेवा, पुस्तके आणि युनिफॉर्मची मोफत सुविधा. 11वी व 12वी सायन्स साठी JEE, नीट, MHCET सह 2 वर्षांचा एकत्रित कोर्स. 11वी आणि 12वी कॉमर्स साठी CA, CS, CMA सह 2 वर्षांचा एकत्रित कोर्स. अद्ययावत प्रयोगशाळा, ग्रंथालय, अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक, नियमित सराव परीक्षा, विद्यार्थी आणि पालकांशी संवाद, सर्वच विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष, तर एक वेळ अवश्य भेट द्या. प्रवेशासाठी संपर्क झील इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सांगली, कौलापूर रोड सांगली. संपर्क क्रमांक 86000044446, 86000044447. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. प्रवीण दरेकरांच्या हातून मुंबई बँकेची सूत्र निसटली. राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे नवे अध्यक्ष. मुंबई बँकेवर शिवसेना राष्ट्रवादीचं वर्चस्व. प्रसाद लाड पराभूत. वर्ध्याच्या आर्वीत कदम रुग्णालयाच्या आवारातून गर्भपात केलेल्या अर्भकाचे अवशेष. राज्यभर खळबळ. डॉक्टर रेखा कदम आणि नर्स संगीता काळे आधीच अटकेत. विरोधकांकडून कठोर कारवाईची मागणी. सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचं सत्र सुरू. दिवसभरात आढळले 397 रुग्ण तर एकाचा मृत्यू. मराठी पाट्यांसंदर्भात श्रेय घेण्याचा आचरटपणा कुणी करू नये. मनसे प्रमुखांचा राज्य सरकारला टोमणा. राज ठाकरेंच्या पत्रानंतर श्रेयवाद चव्हाट्यावर. मिरजमध्ये पोल्ट्री व्यावसायिकाला 92 लाखांचा गंडा. दुबई कंपनीतून 20 कोटी कर्ज देतो म्हणत 8 जणांनी केली फसवणूक. मिरज शहर पोलिसात याबाबत गुन्हा दाखल. 7वी 5 पठ्ठ्यानं 30,000 बनवली सेम टू सेम फोर्ड 1930 मॉडेलची गाडी. सांगलीमध्ये आणखी एका गाडीची चर्चा. कोरोना संदर्भात पंतप्रधानांसोबत 30 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू. आरोग्यमंत्री राजेश टोपेंसह गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची उपस्थिती. सांगलीमध्ये जिल्हा परिषदेत नागरिकांना येण्यास बंदी. ईमेल अथवा टपालाद्वारे कामं सांगावी. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गाव यांनी दिली माहिती. मालविका बनसोडे देशाची नवी आशा. नागपूरच्या बॅडमिंटन पटू मालविका बनसोडे कडून इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल पराभूत. आणि नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पूर्ण. सोमवारी हायकोर्ट निर्णय देणार तर 18 दिवसांनंतर नितेश राणे माध्यमांसमोर.
हेडलाइन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।